वळता पुढच्या रिपोर्टकडे. पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी कोण काय करेल त्याचा नेम नाही. अलीकडे शरीर कमवण्याच्या वेळापायी अनेक जण सर्रासपणे सप्लिमेंट आणि स्टेरॉइड्स घेऊ लागलेत. मात्र हीच औषधं आता जीवावर उठू लागली आहेत हे आम्ही का सांगतोय पाहूयात यावरचा खास रिपोर्ट. शरीर कमावताय की गमावताय? मेफेटरमाइन सल्फेट आणि स्टेरॉइडमुळे हृदयविकाराचा धोका. पिळदार शरीरासाठीची औषधं ही घातक. पिळदार शरीर उत्तम आरोग्यासाठी हल्ली सगळेच जण जिम मध्ये जाऊ लागले. सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम तर हवाच, मात्र झटपट शरीर कमावण्याच्या हव्यासापोटी बरेच जण प्रोटीन पावडर, स्टेरॉइड अशा सप्लिमेंट घेऊ लागलेत. हे कमी होतं म्हणून की काय, पिळदार शरीर बनवायचं असेल तर काही जिम चालकांकडून व्यायाम करताना ऊर्जा मिळावी यासाठी मेफेटरमाइन सल्फेट यासारख्या औषधांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यातून हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. गुरुवारी पुण्यातील एका जिमवर पोलिसांनी छापा टाकत काही प्रतिबंधित औषधं आणि इंजेक्शन जप्त केले. यातूनच तरुणाईला अशा घातक औषधांचं किती वेळ लागलंय हे दिसून येतं. मेफेटरमाइन औषधांच्या अतिसेवनानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. शरीराचे स्नायूही एकदम ताणले जातात, तसंच ते आकसतात. यातून हृदयरोग, पक्षाघात अशा प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. स्टेरॉइडमुळेही हृदयविकार तसंच किडनी विकार होऊ शकतो. प्रोटीनच्या अतिसेवनामुळं हाडं खिळखिळी होऊ शकतात. या सप्लिमेंटचे दुष्परिणाम लक्षात घेता तज्ज्ञांनीही या घातक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. एक आहे मेफेंटर्मिन, की ज्याच्याबद्दलच आत्ता बातमी छापली होती आपण, त्या मेफेंटर्मिनमध्ये हृदयाची गती वाढते जोरात, एकदम माणसाचं भान हरपून व्यायाम केला जातो आणि त्यासाठी दिला जातं, पण त्यामुळं हृदयविकाराचा झटका येण्याचीसुद्धा शक्यता असते. हा BP एकदम वाढून कधी कधी पॅरालिसिस होण्याचीसुद्धा शक्यता असते. गेल्या काही दिवसात प्रोटीनच्या अतिरिक्त सेवनामुळं तसंच स्टेरॉइडमुळे तरुणांचा बळी गेल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. मात्र यातून ना तरुणाईनं धडा घेतला ना जिम चालकांनी, त्यामुळे आता प्रशासनालाच कठोर पावलं उचलावी लागतील. अन्यथा पिळदार शरीरयष्टी कमवण्याच्या नादापायी एक अख्खी पिढीच बर्बाद होईल. रिपोर्ट, SAM TV News.